नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण संधिवात आणि जिओफ्रेशचे आयुर्वेदिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत वैद्य सुयोग दांडेकर. विषयाकडे वळण्यापूर्वी मी वैद्य सुयोग दांडेकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. आणि अर्थातच आज आपण तुमच्या एकूणच जिओफ्रेशच्या प्रणालीविषयी जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण थोडक्यात तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून दिया. वैद्य सुयोग दांडेकर हे प्रकृती रिसॉर्टचे एक सर्वे सर्व आहेत. आणि एकूणच गेल्या 18 वर्षांपासून त्यांनी लाखो रुग्णांवरती यशस्वी उपचारांचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे. जन्मतारखेनुसार प्रकृती आणि स्वभाव यामध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि यशस्वी उपचार करण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. त्यांचं आरसा तुमच्या प्रकृतीचा हे पुस्तकही प्रकाशित झालंय. आजाराच्या मूळ कारणानुसार उपचारांमध्ये प्रभुत्व त्यांनी मिळवलेलं आहे. महाराष्ट्रातून सर्व भागातून येणाऱ्या रुग्णांवर यशस्वी उपचार ते नेहमीच करतात. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यशस्वी रिसॉर्टमध्ये गेल्या 15 वर्षांपासून निवासी पंचकर्म उपचारही केले जातात. महाराष्ट्रातील 35 हून अधिक ठिकाणी प्रकृती जिओ फ्रेश शॉपी मार्फत दर आठवड्याला गावोगावी एक वैद्य, आयुर्वेद उपचारांच्या सुविधा आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट्स उपलब्ध करून देणारे वैद्य दांडेकर यांची आगळी वेगळी अशी ओळख आहे. प्रकृती जिओ फ्रेश या संदर्भात आज आपण एकूण चर्चा करणार आहोत वैद्य सुयोग दांडेकरांशी. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. अर्थातच मला आज विचार केलं जातं निवासी पंचकर्म उपचार पद्धती आणि आजचा जो विषय आहे तो संधिवातावरती. संधिवात हा साधारणतः थंडीच्या दिवसात जास्त बळावणारा आजार आहे असं बोललं जातं. आणि खास करून तुमच्याकडे येणारे अनेक खरं तर अभिनेते नेते देखील तुमच्याकडे येऊन या सगळ्यावरती उपचार घेत असतात. याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत ह्या पूर्ण भागामध्ये. पण सगळ्यात अगोदर मला सांगा संधिवात ह्या आजाराची नेमकी मूळ कारणं काय आहेत आणि काय सांगाल? संधिवाताचे खरं तर सांधे दुखी असं म्हटलं तर आपण वेगळेवेगळे प्रकार असतात. म्हणजे जसं युरिक ॲसिड वाढलं असेल तर पायाच्या अंगठ्यापासून दुखण्याला सुरुवात होते. हाडं कटकट वाजून जो संधिवात होत असतो त्याला आपण नेहमीचा संधिवात किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. तो गुडघ्यांमध्ये होत असतो किंवा आमवातासारखा व्याधी जो छोट्या छोट्या सांध्यांमध्ये होत असतो. पर्टिक्युलरली जर संधिवात आपण बघितलं तर आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की वात वाढणारी आणि कफ कमी करणारी जी कारणं आहेत ती जर त्या व्यक्तीकडनं जर का घडली तर त्याला संधिवात होत असतो. मग त्याच्यामध्ये काही वातुळ पदार्थ खाणं असेल, कोरडे पदार्थ जास्त खाणं असेल, फ्रीजचे पदार्थ जास्त खाणं असेल, शिळे पदार्थ खाणं असेल, स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं तर पाळीला जास्त अंगावरनं जाणं किंवा गर्भाशयाची पिशवी काढणं असेल, आजकालच्या ह्याच्यामधलं मोठं म्हणजे वजन वाढणं किंवा मेंटल स्ट्रेस ही कारणं असतील. त्याच्याप्रमाणे त्या मूळ कारणाशी जाऊन जर या संधिवाताचे उपचार केले तर त्याचा उपयोग चांगला होतो. त्यामुळे संधिवाताचं माझं कुठलं कारण आहे हे जर आपण जर तपासून घेतलं पोट तपासणी किंवा जन्मतारखेवरून तपासणीमध्ये तर त्या मूळ कारणाशी जाणं आपल्याला जास्त सोपं जातं. बरोबर. आणि तुम्ही जन्मतारखेनुसार खरं तर ह्या सगळ्या मूळ कारणापर्यंत पोहोचत असतात त्या प्रत्येक रुग्णाच्या आणि त्यानुसार उपचारांची दिशा तुम्ही ठरवत असाल. हे एक वेगळं पण तुमच्या एकूणच ह्या उपचारांमध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर डॉक्टर बघितलं तर एकूणच संधिवात हा सगळ्यात जास्त स्त्रियांना बळावणारा आजार आहे असं बोललं जातं आणि हे तितकंच खरं देखील आहे. त्याविषयी काय सांगाल? एकतर स्त्रियांच्या याच्यामध्ये आपण 2-3 भाग करूयात की ज्या एक गृहिणी किंवा एक छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या ज्या गृहिणी या स्त्रिया आहेत ना तर यांना घरचं प्रचंड काम पडत असतं. परंतु आपण जे गमतीने लोक म्हणतात ना की गृहित धरली जाते ती गृहिणी तर तिच्या त्या कष्टांच्याकडे लक्षच दिलं जात नाही. म्हणजे ती सकाळी 5, 5:30, 6 उठल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत घरच्या धुणं भांड्यासकट सगळं काम करत असते तर तिला त्या अतिरिक्त कष्टांच्यामुळं सुद्धा ते काम जास्त पडलं तिला त्या संधिवाताचा त्रास होतो. दुसरी गोष्ट पाळीच्या काळात वगैरे जी थोडी विश्रांती पाहिजे, आजकाल छोटं कुटुंब असल्यामुळे तिला ती विश्रांती देखील मिळत नाही. दुसरा जो भाग आहे तो गृहिणींचाच पण त्या थोड्या सुखवस्तू आहेत असं म्हणू. म्हणजे घरामध्ये झाडू पोछाला बाई आहे, धुणं भांड्याला बाई आहे, काही लागलं तर मॉडर्न लाईफस्टाईल सामान आणून द्यायला काही माणूस आहे अशा ह्याच्यामध्ये त्यांना फार धावपळ करायला लागत नाही. मग या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा आहार आणि व्यायामाचा अभाव बरोबर या 2 कारणांच्यामुळे या स्त्रियांच्या मध्ये संधिदुखी होते असं आपल्याला दिसतं. आणि तिसरा जो मोठा वर्ग आहे तो म्हणजे वर्किंग वुमन्स. ह्याच्यामध्ये मोठा भाग आहे तो शिक्षिका आणि प्राध्यापिकांचा. त्यांची पळापळ खूप जास्त होत असते आणि सतत उभं राहून काम असतं, बोलण्याचं काम जास्त असतं. आपल्याकडे असं आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, उदानो बलम उच्यते.
म्हणजे उदानवायू हे माणसाचं बळ आहे. जसं पंजा लढवायचा असेल तर आपण श्वास रोखून धरतो, एखादी जड वस्तू उचलायची असेल तर श्वास रोखून धरून ते उचललं जातं. पण जेवढी बडबड होईल तेवढी ताकद माणसाची कमी होत असते. मग या स्त्रियांच्या बाबतीमध्ये ते जास्त होतं आणि उदानवायूच्या दृष्टीमुळे यांना संधिवात होतो. मग यांना नॉर्मल संधिवाताच्या ट्रीटमेंट किंवा पंचकर्म उपयोगी पडत नाही. यांना तुम्ही जसं म्हणलात की त्या जन्मतारखेप्रमाणे किंवा त्या व्यक्तीप्रमाणे बघून प्रकृतीमध्ये किंवा जिओफ्रेशमध्ये जे स्पेशल उपचार केले जातात तर त्याचा या स्त्रियांना जास्त फायदा होतो. चौथा भाग आहे जो कॉमन सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत आहे तो म्हणजे वजन वाढणं, पाळी अनियमित असणं, पाळी जाण्याची प्रक्रिया किंवा गर्भाशयाची पिशवी काढणं किंवा काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये वारंवार अबॉर्शन्स होणं. तर या सगळ्या त्या एक स्त्री वर्गाचा जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या ह्याच्यातून त्यांना संधेदुखीचं प्रमाण हे जास्त होतं असं लक्षात आलंय. बरोबर. एकूणच आपण आता स्त्रियांबद्दल बोलतोय, आपण एक बघितलं तर संधिवाताची जी मूळ कारणं आहेत ती पुढे आल्यानंतर साधारणतः स्त्रिया ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात. साधारण आपण बघितलं तर नॉमिनल कुठली तरी औषधोपचार घरगुती करतात आणि त्यानंतर आपल्या म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीने बरं वाटतंय हे एवढं एकूणच ध्येय त्या समोर ठेवतात. मात्र जेव्हा मूळ कारणानुसार आपण उपचार पद्धती तुमच्याकडे येऊन जेव्हा करतो तेव्हा कशा पद्धतीने हे उपचार केले जातात आणि त्याचा कितपत फायदा त्या रुग्णांना होऊ शकतो. एक पहिली गोष्ट की समजा एखाद्या व्यक्तीचे जर सांधे दुखत असतील तर त्याला आम्ही सांगतो की तुझ्या गावाच्या जवळ जिथं कुठे जिओफ्रेशची शॉपी असेल तर तिथं जाऊन एकदा तपासून घे. म्हणजे समजा मुंबईमध्ये भांडुपला एखादी व्यक्ती आहे तर ती भांडुपच्या जिओफ्रेश शॉपीमध्ये जाऊ शकते. एखादी यवतमाळची व्यक्ती आहे तर ती यवतमाळला तपासणीला जाऊ शकते. तर तिथं गेल्यानंतर या जिओफ्रेश शॉपीमध्ये दर आठवड्याला सातारच्या प्रकृती रिसॉर्टचे वैद्य येत असतात. तर ते त्यांच्या पोटाची तपासणी करून जन्मतारीख बघून त्यांच्या पूर्ण सगळा व्यवसाय घरचं काय हे सगळे चौकशी करून या व्यक्तीला याच वयामध्ये अशाच पद्धतीचा सांधेदुखीचा त्रास का होतोय ह्या मूळ कारणापर्यंत जातात. त्या पेशंटला पण ते समजावून सांगतात, त्याला पण हे पटलंय का नाही विचारतात किंवा माझं डायग्नोसिस तुला पटलंय का हो, मग त्याप्रमाणे काही गोळ्या औषधोपचार दिले जातात की ज्याच्यामध्ये त्यांच्या सांधेदुखीतलं जे वंगण कमी झालेलं आहे, कुर्च्या ज्या झिजलेल्या आहेत त्या भरून काढायची ट्रीटमेंट केली जाते. या पेशंटला इथं विचारलं जातं की तुम्हाला दुखणं थांबायचे उपचार हवेत का रोग बरा करून हवाय. जनरली पेशंट म्हणतो मला दुखणं कमी करून हवंय, पण त्याला पेन किलर सारखी ट्रीटमेंट न देता त्याला रोग बरा करायची म्हणजे हाडांची झीज भरून काढायची ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यामुळे ते मुळापासून बरे व्हायला सुरुवात होतात. मग त्यांच्या संधिवाताच्या प्रकाराप्रमाणे कुणाला 7 दिवस कुणाला 15 दिवस ही पंचकर्म त्या जिओफ्रेश शॉपीचे डॉक्टर सांगतात आणि मग साताला येऊन हे सगळे लोक पंचकर्म करून घेतात. पंचकर्माचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढे 4 ते 6 महिने त्यांना औषध घ्या असं सांगितलं जातं. बऱ्याच पेशंटचं असं म्हणणं आहे आता 15 दिवस उपचार केल्यानंतर सांधेदुखी बरी व्हायला पाहिजे, इतके आधुनिक पद्धतीने इतके छान तुम्ही उपचार करताय. मग मी नेहमी त्यांना सांगतो की जसं अगदी आपण आता चंद्रावर जाण्यापर्यंत शास्त्रानं प्रगती केली तरी सुद्धा एक मूल बनवायला निसर्गाला अजून 9 महिने लागतात. खरं तसं तुम्ही इतकी वर्ष कष्ट करून किंवा काही जे तुमचं कारण असेल त्याप्रमाणे जी हाडांची झीज झालेली आहे ती भरून काढायला पंचकर्मांनंतर 4 ते 6 महिने तरी नक्की लागतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात आजार एकतर जुना असल्यामुळे आणि एकूणच आपलं वय आणि झीज झालेली हे सगळ्या गोष्टींसाठी थोडा कालावधी आपल्या प्रत्येकाला द्यावा लागतो, प्रत्येक रुग्णाला. आणि तुमचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनेक अभिनेते अभिनेत्या खरं तर तुमच्याकडे येऊन पंचकर्म उपचार पद्धती घेत असतात. तेजस्वी प्रधान ह्यांनी देखील तुमच्याकडे येऊन उपचार घेतलेले आहेत. आपण त्यांची क्लिप बघूया, त्या काय म्हणतात. ओके. नमस्कार, मी तेजश्री प्रधान. आज मी तुमच्या सगळ्यांशी एका विषयावर बोलणार आहे, आपल्या आजूबाजूला होणारे सकारात्मक बदल आपण सतत पाहत आलो आहे. नाही, मी त्याविषयी नाही बोलणार आहे. आज मी तुमच्याशी आपल्यामधल्या सकारात्मक बदलांविषयी बोलणार आहे, म्हणजे आपल्या आत होणारे सकारात्मक बदल. तुम्हाला माहिती आहे देवाने आपल्याला दिलेलं सगळ्यात मोठं धन कुठलं आहे? आपलं शरीर. आणि आपण त्याच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण आजारी नसलो ना तर आपण आपल्या शरीराकडे लक्षच देत नाही आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नीट राहिलं ना तर आपण आजारीच पडणार नाही. आणि ह्यासाठीच आयुर्वेदामध्ये सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या ही आपल्याकडून पाळली गेली पाहिजे. आणि यासाठी आयुर्वेदामधल्या महान ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहार आणि आचरणातली काही पथ्य
ही आपल्याकडनं नियमितपणे पाळली गेली पाहिजेत. म्हणजे बघा, आपल्या डेली रुटीनमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडनं वापरल्या जाणाऱ्या मॅक्सिमम वस्तू ह्या वनस्पतींपासून तयार केलेल्या असतील तर ते आपल्या आरोग्यासाठी किती छान असेल. म्हणूनच आज आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेल्या कोटेड टॅबलेट्स किंवा सिरप्स ही आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. शिवाय ती लॅब टेस्टेड असल्यामुळे काही शंका घेण्याचं कारणही उरत नाही. याचबरोबर पंचकर्म हा सुद्धा आयुर्वेदामधला खूप महत्त्वाचा उपाय आहे. आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो ना आपल्या, तसंच आपलं शरीर छान राहावं यासाठी शरीराचं सर्व्हिसिंग होणंही फार गरजेचं आहे, जे पंचकर्म करतं. आता मला विचाराल तर आयुर्वेदाने माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक आणि खूप छान बदल घडवून आणला आहे. आणि म्हणूनच मला तुम्हालाही सांगावं असं वाटतं की खरंच आयुर्वेदाकडे वळा आणि छान मस्त जगा. जुगजुग जिओ, फ्रेश राहो. आत्ताच तेजस्वी प्रधान हिने आपला अनुभव इथे शेअर केलेला आहे. जुगजुग जिओ फ्रेश रहो असं खरं तर ह्या सगळ्या जिओ फ्रेशच्या माध्यमातून तिने सांगितलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येक खरं तर जे कोणी प्रेक्षक आत्ता बघत असतील त्यांना नक्कीच ह्या सगळ्याचा अनुभव घेता येऊ शकतो आपल्या ह्या हेल्थ रिसॉर्टमध्ये. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर संधिवाताविषयी अधिक माहिती जाणून घेऊ तुमच्याकडनं, पण एका ब्रेकनंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे संधिवाताविषयी. आणि संधिवात आणि जिओफ्रेशची औषधोपचार पद्धती, आयुर्वेदिक उपचार पद्धतींविषयी आज आपण जाणून घेतोय वैद्य सुयोग दांडेकर यांच्याकडून. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. वैद्य, खरं तर संधिवात हा तसा खूप लहानपणापासूनच सुरुवात झालेला आजार असतो आणि ह्याच्या मूळ कारणापर्यंत पोहोचेपर्यंत तसा उशीर झालेला असतो अनेकांना. पण जेव्हा उपचारांची आपण दिशा ठरवतो किंवा उपचार घ्यायला सुरुवात करतो तेव्हा जिओफ्रेशची औषध प्रणाली साधारणतः किती महिने त्या रुग्णाला घ्यावी लागते आणि काय सांगाल याविषयी? एकदा आजाराचं मूळ कारण आपल्याला समजलं की त्या पेशंटला साधारणपणे कल्पना दिली जाते किंवा गेली 5 वर्ष तुम्हाला हा त्रास होतोय तर 5 महिने तुम्हाला औषध घ्यायला लागेल आणि 15 दिवस तुम्हाला पंचकर्म घ्यायला लागतील. मी मगाशी म्हणलं तसं की ह्याच्यात दुखणं थांबण्याची प्रक्रिया हळूहळू होणार आहे, पण रोग बरा होईल तसं तसं वेदना कमी होत जाणार आहेत. त्याच्यावर त्याला वजन कमी करायचं आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याचा सगळ्याचा सल्ला पहिल्यांदा दिला जातो. तर त्याच्या उपचार प्रणालीमधला पहिला टप्पा असतो की मलाच का झालं हे मूळ कारण तपासणं, त्याला साधारणतः दिवसांचा अंदाज देणं की किती दिवस औषध घ्यायला लागेल आणि पंचकर्माचा सल्ला देणं. माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की पंचकर्म केल्यानंतर या सांधेदुखीच्या आजारामध्ये जास्त चांगली बरे होण्याची सुरुवात होते. कारण आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन जशी आपली नखं वाढायला लागतात तसं खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन या हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचण्याची प्रक्रिया ही उत्तम पद्धतीनं पंचकर्मांच्यामुळे होत असते. आणि जिओफ्रेशच्या औषध प्रणालीचा फायदा हा होतो की एक तर त्या लोकांना त्यांच्या गावात त्यांच्या जवळ ही सगळी औषधं मिळतात. दर आठवड्याला म्हटलं तरी त्या प्रकृतीच्या डॉक्टरला तुम्ही भेटून त्याच्याकडून ती सगळी माहिती घेऊ शकता आणि जन्मतारखेप्रमाणे मी काय पाळायला पाहिजे जेणेकरून माझी सांधेदुखी लवकर बरी होईल हे होतं. दुसरी गोष्ट, जिओफ्रेश शॉपीमध्ये हा एक प्रामाणिक सल्ला जो दिला जातो तर याच्यामध्ये समजा एखाद्याचा गुडघा अगदी वाकडा झालेला आहे तर त्याला स्पष्ट सांगितलं जातं की बाबा रे, ह्याला ऑपरेशन करून घेणं चांगलं. बरोबर. म्हणजे कुठल्या स्टेज पर्यंतचे पेशंट हे आयुर्वेदाने बरे होणार आहेत आणि कशाच्या पलीकडे ऑपरेशन सांगितलं जायला पाहिजे हे देखील प्रामाणिकपणे या जिओफ्रेश शॉपीमध्ये सांगितलं. बरोबर. आणि हे फार महत्वाचं आहे कारण की इथेच तुमची विश्वासार्हता खरं तर समजून येते. आणि अनेक पेशंट्स काय करतात की ऑपरेशनला घाबरत असतात त्यामुळे अशा वेगवेगळ्या उपचारांकडे वळतात, मात्र काही पेशंटला खरंखर ऑपरेशनची गरज असते त्यांना ते टाळता येत नाही, तर अशा वेळेस त्यांनी ऑपरेशन करून घेणं नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. आणि त्यानंतर आयुर्वेदातले काही पंचकर्मही उपचार ते करू शकतात तुमच्याकडे येऊन ऑपरेशन नंतर, ते जास्त फायदेशीर ठरू शकेल. ऑपरेशन नंतर समजा जो अगदी वाकडा झालेला आहे त्याला चालताच येत नाहीये तर त्याला ऑपरेशन केलं मग त्याची इतर हड झिजू नाहीयेत, त्याचा खुबा झिजू नाही, जरूर घ्यावेत. पण माझं तर म्हणणं आहे की आम्हाला ऑपरेशन करा असं सांगण्याची वेळच तुम्ही येऊ देऊ नका. पहिल्यांदा ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं की बाबा मला पायऱ्या चढताना त्रास होतोय किंवा बसून उठताना गुडघा कटकट वाजतो आहे, कंबर दुखतीये, मान दुखतीये, तर अशा
त्याच वेळेला जर पटकन आपण या जिओफ्रेश शॉपीमध्ये गेलो, आपली जन्मतारीख सांगितली, पोट तपासून घेतलं किंवा माझ्या गुडघ्यात कटकट वाजण्यासारखं काय झालं, का वंगण कमी होत आहे, तिथे गुळगुळीतपणा का कमी होतोय, तर पटकन आपण बरे हो. म्हणजे 50% लोकांना पंचकर्म सुद्धा करायला लागत नाहीत. जे लोक इतक्या लवकरच्या स्टेजला येतात कारण त्यांची किरकोळ गोष्ट असते, पोटात तेवढी दुरुस्ती केली की त्यांचे गुडघे कटकट वाजायचं बंद होऊन जात. आणि तुम्ही मगाशी म्हणला तो मुद्दा पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुलांची हाडं कटकट वाजत असतात, मग त्यांना नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या देण्यापेक्षा आपण जर हे जिओफ्रेशचे उपचार घेतले तर त्यांच्या हाडांचं कटकट वाजणं लवकर थांबतं आणि भविष्यात होणारा संधिवात आपण टाळू शकतो. बरोबर. जेव्हा संधिवातावरती आयुर्वेदात तुमच्याकडे येऊन उपचार घेतले जातात जिओफ्रेशमध्ये खास करून, तेव्हा कुठल्या प्रकारचे टप्पे साधारणतः रुग्णांमध्ये तुम्ही बघतात आणि रुग्णांना देतात? त्याच्यामध्ये आम्ही 3 प्रकार करतो. एक पहिला प्रकार म्हणजे त्यांना आहाराचं मार्गदर्शन दिलं जातं किंवा तुम्ही हे डाएट सांभाळा जेणेकरून तुमचं वजन कमी होईल, तुम्हाला पुरेसं कॅल्शियम मिळेल, ते ऍब्सॉर्ब होईल, हा दुसरा पहिला प्रकार असतो. दुसरा प्रकार म्हणजे त्यांना व्यायाम काय करायचं सांगितलेलं असतं. आता ज्याला वजन कमी करायचंय तो म्हणतो मला चालायला पाहिजे, चाललं तर जास्त गुडघे दुखतात, मग ते गोंधळात असतात की नक्की त्यांनी व्यायाम काय करायला पाहिजेत. मग अगदी शाळेमध्ये तुम्हाला आठवत असेल असे गुडघे उचलून त्या मुली आपटतात, त्याला धुणंधुण्याचा खेळ म्हणतात किंवा गौरीत सुद्धा तो खेळ खेळला जातो. इतका सोपा व्यायाम त्या गुडघ्याचा आहे, बसून केलेला आहे, तर त्यानं गुडघेदुखी कमी व्हायला खूप छान मदत होते. असे छोटे छोटे उपाय त्यांना आहार आणि व्यायामाविषयी किंवा मनशांतीविषयी सांगितले जातात. दुसरा प्रकार असतो तो औषधोपचाराचा टप्पा की ज्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये एक पंचकर्माची बॅकग्राऊंड तयार केली जाते, त्यांचं जे मूळ कारण असेल ते त्याप्रमाणे, आणि मग तिसरा टप्पा त्यांना पंचकर्माचा सांगितला जातो आणि मग पुन्हा काही दिवस औषधं सांगितली जातात. यामध्ये तो संधिवात पूर्ण निरोगीपणे बरा व्हायला नक्की मदत होते. बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीचे टप्पे तुम्ही आपल्या रुग्णांमध्ये आजमावतात आणि अर्थातच त्याचा फायदा खरंतर त्या रुग्णांना होत असतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय संधिवात आणि जिओफ्रेशचे आयुर्वेदिक उपचार या विषयावर. वैद्य सुयोग दांडेकर आपल्या सोबत आहेत आणि याविषयी अधिक माहिती देतात ते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, अर्थातच संधिवात प्रकृती जिओफ्रेशमध्ये उत्तम प्रकारे खरं तर बरा केला जातो. ह्या पंचकर्म उपचारांविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. अतिशय चांगले उपचार तिथे दिले जातात, अनेकांचे अनुभव खरं तर आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत असतात, काय सांगाल? या ह्याच्यामध्ये जे पंचकर्म केली जातात त्यामध्ये पहाटे पहिल्यांदा उपाशीपोटी निरोह बस्ती दिला जातो. समजा एखाद्या व्यक्तीला चांगल्यापैकी संधिवात आहे आणि त्याला 15 दिवस पंचकर्म सांगितली, तर पहिले 8 दिवस त्याला वातशामक सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. मग त्याच्यामध्ये त्याची पचनसंस्था बिघडलेली असेल, एखाद्या स्त्रीचा काही पाळीचा प्रॉब्लेम असेल, एखाद्याचं वजन वाढलेलं असेल, एखाद्याचा मेंटल स्ट्रेस असेल, हे जे मूळ कारणावरचे वातावरचे उपचार आहेत ते केले जातात. ते साधारण 5:30-6:30 निरोह बस्तीपासून, निरोह बस्ती, नस्य, अंजन, गंडूष, धूमपान अशा एक प्रक्रिया होत, मग गुडघ्यावरचे काही बस्ती असतील, कमरेवरचे काही बस्ती असतील, असं करत रात्री झोपताना या गुडघ्यातलं वंगण निर्माण व्हावं म्हणून मात्रा बस्तीपर्यंत उपचार केले जातात आणि त्याचा या लोकांना चांगला उपयोग होतो. मग ही 8 दिवसाची ट्रीटमेंट झाली की पुढच्या 7 दिवसांमध्ये अस्थिपोषक बस्ती जे चरक संहितेत सांगितलेले आहेत, तर त्या हाडांच्या पोषणाचे बस्ती त्यांना दिले जातात जेणेकरून त्यांच्या आतड्यातनं शोषणाची प्रक्रिया वाढते आणि त्यांच्या हाडांपर्यंत कॅल्शियम चांगलं जायला लागतं. या ह्याच्यामध्ये षष्टिक्षारी पिंडस्वेद, पत्रपोट्टली असे उपचार प्रामुख्याने केले जातात ज्याच्यामध्ये सांध्यावरची सूज कमी करणं किंवा त्यांचं दुखणं कमी होणं या ह्याला चांगली मदत होते. बरोबर. आणि साधारणतः संधिवात म्हटला की हा ठराविक म्हणजे मोठमोठ्या गुडघ्यांमध्ये आढळणारा आजार आहे, त्याचबरोबर मणक्यांमध्ये, अशा पद्धतीने खरं तर ह्या सगळ्यांवरती चांगल्या पद्धतीने जर उपचार पंचकर्म उपचार करून घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या रिसॉर्टला प्रत्येकाने जरूर भेट द्यावी. एकदा तरी पंचकर्म उपचार करून घेतले तरी त्याचा फायदा खरं तर ह्या प्रत्येक रुग्णाला होऊ शकतो. आणि साधारणतः वयाच्या कुठल्या वयापासून पंचकर्म उपचार घ्यावेत की जेणेकरून पुढे जाऊन ह्या सगळ्या गुडघेदुखीसारखा त्रास किंवा मणक्यांचे आजार उद्भवणार नाही? हे गुडघेदुखी मणक्यांचे आजारच फक्त नाही तर वजन वाढणं असेल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे जे जे ज्या घराण्यांच्या मध्ये आहे या जिओफ्रेश शॉपीमध्ये एक फॅमिली डॉक्टर सारखा एक प्रामाणिक सल्ला मिळत असल्यामुळं मी तर म्हणतो की किंवा आजकाल असं दिसायला पण लागलं की अख्खं कुटुंबच त्या ठिकाणी जिओफ्रेश शॉपीमध्ये जाऊन जन्मतारखेप्रमाणे आपली तपासणी करून घेतं. मग काही लोकांना 1 दिवस, काही लोकांना 2 दिवस असं निरोगी राहण्यासाठीची पंचकर्म सांगितली जातात. मग त्या गावातल्या जिओफ्रेश शॉपीतून ते प्रकृतीला त्यांच्या समजा एप्रिल मे महिन्यामध्ये सुट्टी
सुट्टी आहे, तर त्या सुट्टीच्या कालावधीत वगैरे शरीरशुद्धीला प्रकृतीमध्ये येत असतात आणि मग तिथं त्यांचं प्रिव्हेन्शन सुरू होतं. बरं. आणि आपल्याला जेव्हा लक्षण काही जाणवतं तर त्यावेळेला आपल्याला प्रामाणिक मार्गदर्शनाची गरज असते. त्याच्यामुळे म्हणलं की गुडघा दुखतोय किंवा झोपून उठताना कंबर जखडलेली राहते, काम करताना मान दुखतीये, झोपेत हाताला मुंग्या येत आहेत, तर त्याच वेळेला जर या जिओफ्रेशच्या शॉपीत जाऊन आपण जर तिथल्या डॉक्टरला दाखवलं तर तो आपल्याला ते प्रामाणिक मार्गदर्शन देऊ शकतो. ह्याला कुठली वयाची अशी अट मी ठेवणार नाही, लक्षणांची अट ठेवी एवढंच असताना तुम्ही सांगा पटकन बरं. आजार अगदी थोडक्यात सुरू झाला असेल तर नक्कीच ताबडतोब खरं तर ह्या सगळ्या औषधोपचारांना सुरुवात करायला हरकत नाही. आपले जिओफ्रेश शॉपीचे अनेक फ्रँचायझीस आज आहेत ठिकठिकाणी उपलब्ध, ह्याविषयी मला जाणून घ्यायचंय. जिओफ्रेश शॉपीचे जे फ्रँचायझी आहेत ते आता मुंबईतल्या बऱ्याचशा भागांमध्ये, पुण्यामधच्या बहुतेक सगळ्या भागांच्या मध्ये, सातारा, वाई, पाचवड, कराड, कोल्हापूर, सांगली या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणात रत्नागिरीपर्यंत, इकडे मराठवाड्यामध्ये सगळं नांदेड, लातूर, परभणी, वर, जळगाव, यवतमाळ, अकोला या सगळ्या ठिकाणी या जिओफ्रेशच्या फ्रँचायझी आहेत. या ठिकाणी त्याच्या आसपासच्या भागातले लोक जाऊन ही सगळी तपासणी करून घेऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी मोफत तपासणीचे कॅम्प्स असतात, तर त्या ह्याच्यामध्ये जाऊन पूर्ण कुटुंबाची मोफत तपासणी होऊ शकते. आणि ही जी काही 35-40 गावं ज्या ठिकाणी आहेत ते सोडून ज्यांना स्वतःच्या गावामध्ये ही फ्रँचायझी सुरू करायची आहे आणि ज्यांची 1-5 लाखापर्यंत गुंतवणुकीची तयारी आहे, तर असे सगळे लोक संपर्क करत असतात. त्याप्रमाणे त्यांना पूर्ण ट्रेनिंग देऊन त्यांना ती शॉपी दिली जाते. एखाद्या व्यक्ती त्याच्यासाठी डॉक्टर असणं आवश्यक आहे? नाही नाही नाही, फ्रँचायझी शक्यतो डॉक्टरना दिलीच जात नाही, कारण डॉक्टर प्रकृती रिसॉर्टचा शिकवलेला पूर्ण प्रामाणिक डॉक्टर त्या ठिकाणी एक येत असतो. म्हणजे एखादी गृहिणी सुद्धा किंवा माझा नवरा चांगल्या नोकरीला आहे, मुलं जरा शिकून मोठी झाली आहेत, अशा वेळेला मला माझ्या पायावर उभं राहायचं तर ती सुरू करू शकते. एखादा चांगला ग्रॅज्युएट मुलगा असेल, खरं तर त्याला शिक्षणाची काही अट नाही, परंतु कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा मला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे असं एखादा, अशांनी देखील खरं तर फ्रँचायझी ओपन करायला हरकत नाही. आणि खरं तर ही एक समाजसेवा आहे, प्रत्येकापर्यंत जे काही आजार आहेत त्याचं समूळ उच्चाटन जर करायचं असेल तर नक्कीच ह्या जिओफ्रेशची शॉपी नक्कीच उघडायला हरकत नाही. आणि आपला नंबरही डिस्प्ले झालेला आहे सर, तर नक्कीच आपले जे काही प्रेक्षक बघत असतील आता त्यांना, आणि खरंच ज्यांना गरज आहे प्रकृतीमध्ये येऊन पंचकर्म उपचारांची, ते देखील नक्कीच तुमच्या प्रकृती रिसॉर्टमध्ये भेट देतील आणि पंचकर्म उपचार घेतील. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Z24, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.